तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. आपल्या नेते मंडळींना म्हणजे राष्ट्रवादीचे असू देत किंवा भाजपचे असू देत, त्यांना एकत्र येऊन विक्रम सावंतच्या विरोधात एकत्र येऊन आज लढा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळं आत्मपरीक्षण कुणी करावं त्यांनी ठरवू नये. माझी शेवटची संधी आहे किंवा काय आहे जनता जत तालुक्यातली ठरवेल, आणि त्यांची जी शेवटची संधी होती ती संपलेली आहे. त्यामुळं सैरभैर होऊन आरोप करण्यापेक्षा आपण आपल्या कार्यकलाप काय केली त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. आपचे हे आरोप करण्यापेक्षा जे आपलं गेल्या 5 वर्षातलं जे अपयश आहे ते आज हे आरोप करून लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा केला जातो. आणि गेल्या 5 वर्षात त्यांच्या काळात ज्यांनी जे स्वतः भ्रष्टाचार केला ते आज लपवण्याचं काम ह्या ठिकाणी प्रामुख्यानं होतं. ज्यांनी जे तालुक्याच्या पाणी आणण्याचे आणण्याबाबतीत ते निष्क्रिय ठरले, एम एस ई बीचे जे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा ते निष्क्रिय ठरले. आज एवढा मोठा जनते जो शहरातला आज भाग आहे तिथंसुद्धा आज जे म्हणजे नाममात्र निधी देऊन याच जत तालुक्यातील याच जत शहरातल्या लोकांची या ठिकाणी त्यांनी चेष्टा केलेली आहे. मी ज्यांनी आत्तापर्यंत ज्या सर्वसामान्य जनतेनं आज माझ्यावर विश्वास ठेवून गेल्या 2 वर्षाचा अजून 2 वर्ष कार्यकाल पूर्ण व्हायचा, या जत तालुक्यातील जो दुष्काळी भाग या जनतेला आज या 2 वर्षात जो न्याय मिळाला तो वर्षानुवर्ष आज एकत्र येऊन सुद्धा ते न्याय देऊ शकले नाही. आज या ठिकाणी 2 वर्षात त्याचं प्रतफलित आज या जत तालुक्यातल्या जनतेला मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांचं काम आहे टीका करणं आणि ईडीची चौकशी करण्यापेक्षा मी ईडीच्या चौकशीला सुद्धा या ठिकाणी सामोरं जाण्यास सुद्धा तयार आहे.